काम करतो मेडिकल बिझनेस प्लॅन मला सरांच्या माध्यमातून कळले. त्यानंतर प्रोडक्ट युज करणे आणि फक्त मी काही महिन्यासाठी फक्त वेळ घेतला युज केला. प्रोडक्ट जेव्हा फर्स्ट टाइम युज केला तेव्हा माझ्या आईसाठी युज केली. तिला थायरॉइड होता आणि बेसिकली मी घेतलेला प्रोडक्ट तिच्या गुडघ्याचा आणि गुडघ्या म्हणजे ऑस्टिओपोरोसिस होती आणि ऑस्टिओपोरोसिसला साधारणपणे तिला जवळजवळ 1.5 वर्ष होतं आणि थायरॉइड डिटेक्ट होऊन जवळजवळ 5 वर्ष लागले डिटेक्ट होऊन. सो थायरॉइड ची पेशंट लॉंग लाईफ होती म्हणजे जास्ती वर्ष आली आणि ऑस्टिओपोरोसिस फक्त 12 ते 15 महिन्यांना गेला. मी जो प्रोडक्ट घेतला तेव्हा आईला डायरेक्ट दिला सुरुवातीला एकच प्रोडक्ट घेतलेला आणि आईला दिला वापरायला. ऑस्टिओपोरोसिस तिचा म्हणजे डिटेक्ट झाल्यानंतर मग समजा आपण समजा हे केलं म्हणजे रिपोर्ट वगैरे बघितले कॅल्शियम सप्लिमेंट मी जास्ती द्यायला होतो ऑस्टिओपोरोसिस. तर मी जेव्हा रिझल्ट बघायला गेलो तर तिला 2 ते 3 महिन्यानंतर फक्त पेनिंग कमी झालं आणि म्हटलं ठीक आहे रिझल्ट आहे. मी सेकंड विजिटला जेव्हा म्हणजे रिपोर्ट करायला थायरॉइड चेक लागले ना थायरॉइडमध्ये मला प्रचंड म्हणजे जवळजवळ 80% मला रिकवरी दिसली आणि माझे मित्र त्यांच्याकडे मी जर विषय हा शेअर केला तर त्यांनी त्यांना मी विषय शेअर करायला गेलं तर फक्त ऑस्टिओपोरोसिस. म्हणून सर ऑस्टिओपोरोसिससाठी मी असंच एक हे घेतलं मॅट्रेस घेतलं होतं आणि आम्ही जवळजवळ 1.5 महिने यूज करतो पण थायरॉइडवर मला त्याचा रिझल्ट दिसतो. सो दॅट टाईम मी आणि दोन पेशंटला ऑस्टिओपोरोसिस थायरॉइडच्या पेशंटला माझ्या जवळच्या पेशंटने त्यांचे रिझल्ट बघितल्यानंतर मी जवळजवळ त्या बालकडी 2.5 महिने केली. त्यानंतर मी आत्ता 1.5 महिन्यापासून मी कोणत्या म्हणून काम करतो जस्ट फक्त प्रोडक्ट पोचवतोय. आज माझं साधारणपणे इन्कम 42-48 हजार पण मी म्हणजे अपार्ट फ्रॉम अर्निंग बेसिकली मला प्लॅन आवडल्यामुळे मी नेटवर्क म्हणूनच करतो आणि प्लॅनच भेटतो. प्रोडक्ट हा बाय डिफॉल्ट आहे. प्रोडक्ट तुम्हाला एकदा कळलं की प्रोडक्टचा रिझल्ट 100% आहे तुम्हाला कम्युनिकेट करणं इट्स व्हेरी इझी बिकॉज तुमच्याकडे जे चांगलं आहे ते सांगायला तुम्हाला वेगळा कॉन्फिडन्स द्यावा लागतो. आणि प्रोडक्ट चांगला आहे म्हटल्यानंतर तुम्ही घ्या म्हणून सांगा. मला ते एक सगळ्यांना सजेशन द्यायचं आहे की हा प्रोडक्ट आणि बिझनेस हा सजेस्ट करायचा आहे एवढा लक्षात म्हणजे कळलं मला चांगलं मिळालं. मी लोकांना काय करतो सजेस्ट करतो. मी लोकांना विचारतो का हे करतोस का हे सांगतोस का इकडे जाशील का. एकच लक्षात ठेवा हा बिझनेस तुम्हाला जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे बिझनेसमध्ये प्लॅनमध्ये. मग अशी डिस्कस करताना आपण सहज म्हणत होतो काही तुम्हाला आवडलेल्या गोष्टी सांगतो त्याच्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे मार्केटमध्ये प्रोडक्ट आणि प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे कन्सेप्ट आणि प्रोडक्ट या दोन्ही गोष्टीची गरज म्हणण्यापेक्षा एक पोकळी आहे. म्हणजे नेटवर्क तर खूप चांगले आहेत आपल्याकडे नेटवर्क समर्थनी करणारी माणसं आहे भरपूर पण त्यांच्याकडे खूप चांगला प्लॅन आहे का किंवा खूप चांगला प्लॅनवर त्यांनी काम करून सॅटिस्फाईड आहेत का. तर त्यांना हा प्लॅन दाखवा ते कोणफील होते आणि अपार्ट फ्रॉम प्लॅन त्यांना प्रोडक्ट दाखवा. तर प्रोडक्टवर पण सॅटिस्फॅक्शन आहे आता कारण टेस्टिमोनियल्स दाखवून आम्ही जस्ट आता तुम्ही सर मला म्हणता की रिझल्ट आहेत का त्याला वेगळं काही सांगूच नका टेस्टिमोनियल्स सांग. तुम्हाला रिझल्ट आला तुम्ही काय शेअर करणार सरांनी काय शेअर केलं रिझल्ट स्वतःला शेअर केला. म्हणजे ते प्रोडक्ट नॉलेज जास्ती पाजण्याची गरजच नाही आहे. मी घेतला मला आवडला घेतला पाहिजे असं आपण कोणाला सांगतो. मी केलं केलंच पाहिजे कोणाला सांगतो जवळचा माणसं त्या माणसानं आधी भेटा जवळच्या माणसानं आधी भेटा की जेणेकरून ते तुमचा रिझल्ट बघूनच येतील. हे बेसिक आहे आणि जेवढं तुम्ही प्रोडक्ट पेराल सरळ जसं म्हटलं जेवढे प्रोडक्ट तुम्ही पोचवाल त्याचा इफेक्ट तुम्हाला भविष्यात बिझनेसच्या स्वरूपात दिसेल म्हणजे दिसेल. कारण ते प्रोडक्ट पोचवताना पैसा मिळतो बिकॉज ऑफ सिस्टीम. पण प्रोडक्ट विकून पैसे घ्यायचे आहेत की नाही ते तुम्ही ठरवा. प्लॅन विकून जेवढे प्रोडक्ट पोचवाल प्लॅन विकून पैसा कमवाल. दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन प्रोडक्ट मार्केटिंग.
म्हणजे नेटवर्क मार्केटिंग काय आणि प्रोडक्ट मार्केटिंग काय त्याच्यावर कळेल, तर थोडक्यात ते आपला ट्रेनिंग पार्ट असतो, त्याच्यामधून आपण ते आपलं ते रिवाईज होत जाईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे सिनियरच्या माध्यमातून, आणि म्हणजे जर तुम्ही तुम्हाला बिझनेस करायला आलात तर बिझनेस काय आहे, बिझनेस काय आहे, बिझनेस काय हे प्रश्न ज्यांचे येतात, आणि बिझनेस हा आहे, बिझनेस असा आहे, बिझनेस असा आहे हे जे सांगतात त्यांच्याच कोणत्यामध्ये हे इम्पॉर्टंट सांगतो बिझनेस आहे. आणि जेवढं तुम्ही बघा आता आपण इथे बसतो, प्रश्न आले तेव्हा डिस्कशन झालं ना, प्रोडक्ट बद्दल विचारलं गेलं म्हणून आपण प्रोडक्ट बद्दल बोललो, बिझनेस बद्दल विचारलं असतं बिझनेस बद्दल डिस्कशन झालं. सर तुम्ही काय विचारताय, कारण मी करतोय बरोबर आहे, मी करतोय तर मलाच विचारलं पाहिजे, दुसरा कोणतरी सांगणार आणि मला नॉलेज मिळेल असं होणार नाही. पण अडचणी कोणाला येतात, मग अशी म्हटलं सरळ नसतं, 10 दिवसात शिकायला मिळेल पण 10 दिवसात तुम्ही बसलात तर, 10 दिवसात वाचलात तर, 10 दिवसात केलात तर. सो प्रोडक्ट नॉलेज हे आहेच, पण प्रॅक्टिकली तुम्ही काय करताय हे स्वतःला विचारा, त्याच्यानंतर बिझनेस अर्निंगचं आपण आपलं करा बरोबर. सो खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, युनिक अपॉर्च्युनिटी आहे, प्रोडक्ट युनिक आहे आणि बिझनेस प्लॅन पण युनिक आहे. बरेचसे प्लॅन मार्केटमध्ये आहेत पण एवढे सगळे अर्निंग सोर्सेस म्हणजे एवढे सगळे अर्निंगचे चान्सेस, बायनरीला सुद्धा म्हणजे बायनरी म्हणतात कॅपिंग जे आपलं आहे ते सुद्धा लोकांचं भरपूर आहे, लोक सांगतात, पण एका दिवसात 36,000 अपॉर्च्युनिटी म्हणायची नाही. लोक महिन्याचं कॅपिंग सांगतात, सिलिंग सांगतात बरोबर ना सर, महिन्याचं सिलिंग आहे किंवा आठवड्याचं सिलिंग आहे सॉरी, पण आपल्याकडे त्यांच्या सिलिंगशी जर कम्पेअर केलं 36 गुणिले 8 करा तर 100% दुप्पट आहे. ते आठवड्याचं 1,00,000 वीज देणार आहे, बरेचसे प्लॅन आहेत ते आठवड्याचे 1,00,000 वीज सिलिंग देणार आहे, 36 गुणिले 7 दिवस करा एवढंच सांगतो. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह करा जे काय करतो.